हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर काल अंजनगाव सुरजी या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हल्लाबोल केला आणि 50 खोके एकदम ओके अशी नारेबाजी दिली. ज्यांनी हल्लाबोल केला ते शिवसेनेचे पदाधिकारी. आपल्या काय नाव आहे तुमचं आणि का हल्ला केला तुम्ही? महेंद्र दिपटे, माजी शिवसेना तालुका प्रमुख. सर्वप्रथम एक शिवसैनिक, कट्टर बाळासाहेबाचा कळवट शिवसैनिक. आणि माझं आयुष्य मुंबईमध्ये 82 ते 86 पर्यंत मुंबईत मी दिघे साहेबाजवळ होतो. हे सारे जे बुंबलतात ना की मी दिघे साहेबांचा आहे, दिघे साहेबाचा, हे कुठंच मला दिसले नाहीत. जे मुख्यमंत्री आताचे ते पण मला कुठं दिसले नाहीत. तेव्हा फक्त राजन बिचारे, मी, तुमचे केटी थापा, आम्ही 82 ते 86 पर्यंत कंटिन्यू ठाण्याला मी साहेबाकडे होतो. यांनी फक्त हे पोटभरू राजकारण केलं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचं जे कमावलेलं आहे. मी या आदरणीय मुख्यमंत्र्यांना हैक्या शास्त्री नगर, हैक्या वर्तक नगर, हैक्या नौपाळा या स्थितीत 2 रुपये 3 रुपये सीटनं सवाऱ्या वायतांनी मी स्वतः पाहिलेलं आहे. जेव्हा मी दिघे साहेबाजवळ 86 मध्ये सोडलं काही कारणास्तव मुंबई, तर हा साहेबाकडे चोरासारखा राज मुख्यमंत्री आणि यांनी मला चॅलेंज केलं होतं. याची माझी मुंबईला एक वेळा हे झाल्यानंतर मी गेलो होतो, मला धक्का मारून गेला. हा हे कुठला तू? म्हटलं मी शिवसैनिक, मी पण शिवसैनिक, तू कुठला? म्हटलं बोलायची पद्धत आहे का हे? मी आमदार आहे. अरे म्हटलं आमच्यामुळे आमदार आहे तू, आमदार शिवसैनिकामुळे आहेस तू. त्याच्यानंतर त्याचं ते मला धक्का लावला. म्हटलं तुला धक्का लावला नाही, त्याची गाडी होती, गाडी जोडून मी गेलो. अरे गाडीला हात लावायचा? त्यांनी मला चॅलेंज केलं होतं. माझ्या गाडीला जो बाळासाहेबाचा कट्टर शिवसैनिक, उद्धव साहेबाचा शिवसैनिक, जो गाडीला माझ्या क्रॅचेस असा हात लावीन, त्या दिवशी मी पक्षाचा राजीनामा देऊन देईन. आमदारकीचा त्यांना द्यायला पाहिजे. त्यांना दिलेला चॅलेंज माझ्या एका शिवसैनिकांना स्वीकारलं. मी माझं काम केलं. मी दर्शनासाठी मंदिरावर गेलो होतो त्या उद्या काल. यांनी माझ्या गाडीवर बुलेटने चाललो होतो, बुलेटने गाडी समोर आणली माझ्या एकदम. त्यांनी मला ओळखलं, नंतर तो निघून गेला. आम्ही कोणी बाई त्यांचं कुटुंब होतं सोबत. तो खोटं बोलते, त्याचं कुटुंब माझ्यासमोर तरी गाडीत नव्हतं. त्याची बहीण का माझी बहीण का, आम्ही प्रत्येक माय बहिणीचा बहिणीसारखाच आदर करतो. आम्ही सच्चे शिवसैनिक आहे. त्यांनी जे चॅलेंज केलं की माझ्या गाडीला टच करा म्हणून तुम्ही हे हल्ला केला, बरोबर आहे 100%. तुम्ही स्वीकारलं त्यांचं चॅलेंज. आणि उद्धव साहेबांनी जर मला आशीर्वाद दिले तर त्याच्या अपोजमध्ये मी त्याच्या मतदारसंघात लढायची माझी ताकद आहे. राजीनामा दे म्हणा, डबल तुझ्या गटाकडनं एक शिवसैनिक तुझ्या अपोजमध्ये लढायची माझी ताकद आहे. आता तुम्ही आत्मसमर्पण केलं? स्वतः आले का पोलीस स्टेशन? स्वतः आलेला. अच्छा, पोलिसांनी नाही आणलं? नाही, स्वतः आलेलो आम्ही. आणि जे 11 जण ताब्यात घेतले ते पण सोबत आहेत. आलो आम्ही, स्वतः आलो. अजून किती आमचा न्याय होईन, न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. जे होणार आहे ते आम्हाला मान्य आहे. तर हे होते पदाधिकारी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आहे, ज्यांनी काल आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला केला. त्यांनी जे चॅलेंज केलं होते की माझ्या गाडीला टच करून दाखवा, ते हल्ला जे चॅलेंज आहे ते या शिवसैनिकांनी स्वीकारलेलं आहे अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा, प्रणय निर्माण, ABP माझा, अंजनगाव सुरजी, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.